बुलढाण्यात आदिनाथ नरेंद्र गडकर या 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 1 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. तरुणाचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून ती महिला आदिनाथ याला पैशांसाठी सतत त्रास द्यायची. यामुळे आदिनाथने कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान आदिनाथच्या आत्महत्येचे गूढ उकलले असून पोलिसांनी एका विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदिनाथचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधांवरून ती आदिनाथला ब्लॅकमेल करून त्याला सतत पैसे मागायची. त्यामुळे वारंवार होणाऱ्या पैशाच्या या तणावाखाली येऊन त्याने आत्महत्या केली असे आदिनाथच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच दोघांचे अनेक गोपनीय फोटो तिच्याजवळ असल्याने ती वेळोवेळी आदिनाथकडे पैशांची मागणी करत होती. या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर आदिनाथची आत्महत्येनंतर ती विवाहिता फरार असल्याची माहिती मिळाली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका महिलेच्या जाचाला कंटाळून आदिनाथ गडकर नावाच्या मुलाने आत्महत्या केली म्हणून यात सदर मुलाचे आणि त्या महिलेचे अनैतिक संबंध व त्यांचे पैसेचे व्यवहार होते. त्या कारणावरून त्या मुलाने आत्महत्या केलेली आहे. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.